बातमी आहे अमरावती इथून। बडनेरामध्ये एका तरुणीचा कोरोनाचा स्वॅब घेताना विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार जो आहे तो उघडकीस आला आहे। या प्रकरणी आरोपी टेक्निशियन अल्पेश अशोक देशमुख याला अटक करण्यात आलेली आहे। संबंधित तरुणी ही मॉलमध्ये काम करत होती। मॉलमधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्यानं त्याच्या संपर्कातील 20 जणांचे ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आलेले होते। मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी देशमुखनं फिर्यादी मुलीला परत बोलावून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बतावणी केली आणि तिचा विनयभंग केला। अतिशय संतापजनक असा प्रकार हा अमरावतीमधून समोर येतो आहे। स्वॅब घेण्याच्या बहाण्यानं तरुणीचा विनयभंग करण्यात आला। या जिल्ह्यामध्ये महिला खासदार, महिला पालकमंत्री, माजी राष्ट्रपतीचं गाव, या गावामध्ये असा प्रकार होणं म्हणजे आम्हाला कुठे ना कुठे आमच्यावरही प्रश्नचिन्ह आम्ही स्वतः उभा करत आहे की आणि आमच्यावर जबाबदारी आम्ही ना घेताना मी माझ्यावर म्हणजे प्रशासन काम करत आहे आणि प्रशासनासोबत जेव्हा मी कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये हा पूर्ण एरिया येते आणि ज्या कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये हा दुसरा एक लॅब उघडण्यात आलेला आणि तिथे हा प्रकरण झालेला आहे ट्रामा केअर मोदी हॉस्पिटलमध्ये। आणि ती मुलगी काम करत होती आणि खेड्याची मुलगी ती शहरामध्ये अमरावतीमध्ये येऊन एक ठिकाणी काम करत होती आणि कामाचे दौरान त्या ठिकाणी पूर्ण एकाला पॉझिटिव्ह आला म्हणून ते पूर्ण लोकांना उचलून वर्करांना त्यांच्या थ्रोट स्वॅब करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या मुलीसोबत असं प्रकार घडणं आणि तिच्या थ्रोट स्वॅब वेगळे प्रकारने घेणं आणि हे ॲक्च्युली धक्कादायक बाब माझ्यासाठी आहे। अतिशय संतापजनक अशी घटना बडनेऱ्यामध्ये घडली। आपण बघितलं की स्वॅब टेस्टिंगसाठी चक्क त्या महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्यात आला आणि ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये। कशी काय त्या टेक्निशियनची हिंमत झाली किंवा तो त्या मुलीला कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकला असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सरकारने आता जनजागृती करण्याची गरज आहे, अवेअरनेस करण्याची गरज आहे की स्वॅब टेस्टिंग ही फक्त आणि फक्त नाकाच्या द्वारे घेतली जाते। आज या मुलीच्यामुळे तिने हिंमत केली आणि हा गुन्हा उघड झाला। मला माहीत नाही की कोरोनाच्या नावावरती आणखीन ग्रामीण भागांमध्ये काय काय प्रकार महिलांना सहन करावे लागले असतील। निश्चितपणे महिलांवर जे दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत त्याच्याने त्यांच्यातल्या जगण्यातला जो सन्मान आहे तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय आणि आज महिलांची सुरक्षा ही पूर्णपणे देवाच्या भरोश्यावर चालली आहे। आपण बघितलं क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत, लहान मुली सुरक्षित नाहीत, बाहेर नाहीत आणि आता तर या स्वॅब टेस्टिंगच्या नावावरती माहीत नाही कुठे कुठे काय काय घटना या घडलेल्या असतील आणि त्यामुळेच सरकारचं लक्ष हे महिलांच्या सुरक्षेवर अजिबात नाही आहे। महिला सुरक्षेवर म्हणजे अगदी न थकता भाषण करणारे सगळे नेते कुठे आहेत? आता दिशा कायदा येणार होता, त्याचं काय झालं? पुन्हा पुन्हा आम्ही आठवण करून देतोय की अजून अशा किती घाणेरड्या आणि किती वाईट घटना आमच्यासोबत घडल्यानंतर सरकार जागेवर येणार आहे आणि याचं उत्तर त्याला द्यावं लागेल।